प्रकाशपर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच लोकनाट्य कला केंद्र बंद ठेवण्यात आली होती। परिणामी हजारो लोककलावंतांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। जगायचे कसे हाच त्यांच्यापुढे प्रश्न पडला होता। हाताला मिळेल ते काम सुरू करून जगण्यासाठी त्यांची धडपड चालू होती। दरम्यान कोरोनाचा प्रसार थांबल्यामुळे पुन्हा राज्यातील कला केंद्रे फुलू लागली होती। सर्व थिएटर मालक कलाकार कलाकारांना साथ देणारे इतर कलाकार हे पुन्हा एकदा आपापल्या ठिकाणी कामावर आले आहेत। कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुन्हा एकदा या सर्व कलाकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सर्व नियमांचे पालन करून ही कला केंद्रे सध्या सुरू आहेत। मोंडनिंब हे महाराष्ट्राच्या नकाशावर लावणीसाठी प्रसिद्ध असणारं गाव आहे। या गावामध्ये नटरंग राधिका पद्मावती धनलक्ष्मी आणि स्वरांजनी अशी नामवंत लोकनाट्य कला केंद्रे आहेत। या सर्व कला केंद्रातील शेकडो कलाकार आपली कला सादर करून जगतायत। या कलाकारांमुळे लावणीला राजाश्रय मिळाला आहे। मात्र या कलाकार कला केंद्रातील कलाकार सध्या कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून गेले आहेत। मायबाप सरकारने या कलाकारांची काळजी घ्यावी आणि मदत करावी अशी मागणी थिएटरच्या मालकांनी केली आहे। कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने वयाची अट न लावता राज्यातील सर्व लोकनाट्य कला केंद्रातील कलाकारांना तातडीने लस देणं गरजेचं आहे। सध्या ही सर्व कला केंद्रे कोरोना संदर्भातील शासनाचे संपूर्ण नियम सुरू आहेत अशी माहिती थिएटरच्या मालकांनी प्रकाशपर्व न्यूजशी बोलताना दिली। अधिक माहिती देताना नटरंग आणि राधिका कला केंद्राचे मालक किसन आप्पा जाधव, पद्मावती लोकनाट्य कला केंद्राचे संचालक अभय कुमार तेरदाळे, धनलक्ष्मी लोकनाट्य कला केंद्राचे मालक पीतांबर सुर्वे काय म्हणाले पहा। मी किसन जाधव, नटरंग कला केंद्र मोडले। आम्ही थिएटर चालवत असताना आता कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे, त्याच्यामुळं कलाकार थिएटरमधली कमी होत चालली होती। तर शासनाला माझी एक विनंती आहे की 45 नाट घालता सर्व कलाकारालाच लस द्यावी ही कलाकार थिएटरच्या वतीनं, कलाकाराच्या वतीनं, थिएटर मालकाच्या वतीनं मी विनंती करत आहे। मी पीतांबर सुर्वे मोडली, धनलक्ष्मी लोकनाट्य कला केंद्राचा मालक बोलतो। आणि कोरोनाच्या बाबतीत काळजी घेतो असे कलाकारांची ही शासनाने जे नियम लागू केलेत त्याप्रमाणे सॅनिटायझर करणे किंवा स्वच्छता जे काय असेल ती नियमाप्रमाणे करून घेत आहे। बस मी अभय कुमार तेरदाळे, पद्मावती सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र मोडणीचा संचालक आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून आता कोरोना बंद झाल्यापासून आपण थिएटर चालू करायला शासनाने परवानगी दिल्यावर चालू केलं। हळूहळू रुटीनला लागत होतं तोपर्यंत आता परत कोरोनाचा प्रभाव सगळीकडे वाढत आहे अशा दृष्टीनं पेपरला आणि सगळीकडेच बातम्या या लागल्या। अशा पार्श्वभूमीवर आम्ही सध्या सर्वच थिएटर मालक येणाऱ्या शासनाने जी काही आपल्याला अटी नियम घालून दिलेल्या आहेत, येणारे प्रत्येक कस्टमरला सॅनिटायझर करून मास्क लावल्याशिवाय नो एंट्री अशा पद्धतीनं आम्ही आत घेतो आहे। जिथं कला सादर करतो आहे तिथं आमचे सगळे कॅम्पसमधले जे काही सर्व कलावंत आहेत यांनी पण आम्ही सगळ्यांनी टेस्ट करून घेतल्या, प्रत्येकाची आरोग्याची चाचणी करून घेतली आणि सगळ्यांची काळजी घेऊन आम्ही स्वतःची काळजी घेऊन आणि शासनाच्या उपक्रमाप्रमाणे आम्ही सध्या व्यवसाय चालू ठेवलेला आहे। सध्या कोरोनाच्या भीतीमुळं आमच्या धंद्याकडं बऱ्याच ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे। तसा परंतु उपासमार होण्यापेक्षा, कलावंत घरी जाऊन उपासमार होण्यापेक्षा थिएटरमध्येच राहून कसं काय रोजीरोटी भागेना अशा माध्यमातून आम्ही आपलं कलावंतांना घेऊन आपला आया हा व्यवस्थित व्यवसाय सुरू ठेवलेला आहे। कला मायबाप सरकारने याची काळजी घ्यावी आणि आम्हाला याबद्दल सहकार्य करावं असं एक थिएटर मालक म्हणून, संचालक म्हणून मी विनंती करत आहे। प्रकाश सुरवसे, चीफ एडिटर, प्रकाश पर्व न्यूज, डिजिटल मीडिया। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।